गुड आफ्टरनून रेडिओ सिटी 91.1 ची मी आरजे शशी शोषणानी तुमच्यासोबत आणि आज इन्स्टा लाईव्ह करत आहे. त्याच्या मागचं खास कारण आहे वॅक्सिनेशन ड्राईव्ह ही सुरू होणार आहे 1 मे पासून सर्वांसाठी, 18 वर्षावरील सर्वांसाठी. पण त्यापूर्वी एक मेसेज सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाचायला मिळतोय, माझ्यापर्यंतही आलेला आहे की पिरियड्स आणि वॅक्सिनेशन याचा संबंध जोडला जातोय आणि बऱ्याच जणींच्या मनात काही प्रश्न आहेत, ज्या प्रेग्नेंट महिला आहेत किंवा ज्यांना प्रेग्नन्सी ठेवायची आहे आणि त्यावेळेस वॅक्सिन घ्यायला पाहिजे की नाही. सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत, कारण आपल्या बरोबर आहेत एक्सपर्ट गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट डॉक्टर भारती ढोरे पाटील. मॅम मॅम सोबत आपण बोलूयात. मॅम सध्या फोनवरती आहेत. मॅम गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. नमस्ते एव्हरीबडी. सोनाली, इट वॉज अ ग्रेट इनिशिएटिव्ह फॉर द सोशल पब्लिक अवेअरनेस, बिकॉज देर वर लॉट ऑफ मिथ्स अबाउट वॅक्सिनेशन अँड आय एम रेडी टू आन्सर युअर क्वेश्चन अँड इट विल बी व्हेरी ग्रेट हेल्प टू द पीपल. थँक यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. माझा फर्स्ट क्वेश्चन हा आहे की मासिक पाळीमध्ये लस घ्यावी का? ऑफकोर्स घ्यायला हवी आहे. मासिक पाळीचा वॅक्सिनेशनची लसीची काही एक संबंध नाही. आपण केव्हाही कुठल्याही वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ही वॅक्सिन घेऊ शकतो, यांनी काही इम्युनिटी कमी होत नाही. किंवा काही लोकांनी असा मिथ पसरवलेला आहे की याच्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ शकतात, तर काहीही प्रॉब्लेम होत नाही. आणि सर्वांनी वॅक्सिनेशन जरूर जरूर घ्यावे. कोणत्याही पाळीच्या वेळेमध्ये वॅक्सिनेशन सेफ आहे. ओके ओके. सो मॅम 5 डेज आधी आणि 5 डेज नंतर घ्यायला पाहिजे असा एक मेसेज? नाही, बिलकुल नाहीये. कोणताही वेळ आणि कोणताही कालावधी 5 डेज पहिले नंतर असं काहीही नाही. गाईडलाईन्स मध्ये फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजी, माझे पेरेंट ऑर्गनायझेशन वेअर आय वॉज व्हाईस प्रेसिडेंट, वी हॅव डिक्लेअर द स्टेटमेंट अबाउट इट. यू कॅन टेक द वॅक्सिनेशन एट एनी टाइम एनी डे ऑफ युअर मेन्स्ट्रुअल सायकल. ओके मॅम, ज्या महिला प्रेग्नेंट आहेत तर त्यांनी वॅक्सिन घ्यायला पाहिजे का? प्रेग्नन्सी मध्ये वॅक्सिनेशन बद्दल गाईडलाईन मध्ये क्लिअर कट अंडरस्टँडिंग नाहीये, बिकॉज आपल्याला ठाऊक नाहीये वॅक्सिनेशन मध्ये प्रेग्नन्सी कोणत्या टप्प्यात असणार आहे आणि कोणत्या टप्प्यात ते सेफ आहे. त्यामुळे सध्याच्या कालावधीमध्ये आपण प्रेग्नन्सी मध्ये वॅक्सिनेशन घेऊ नये. आता गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन मध्ये, आता आपल्या गाईडलाईन मध्ये आलेलं आहे. ऑफकोर्स US मध्ये वगैरे त्यांनी गाईडलाईन मध्ये सांगितलेलं की इट इज सेफ, बट इंडिया इज स्टील नॉट गिवन अ क्लिअर ग्रीन सिग्नल फॉर प्रेग्नंट वुमेन. ओके ओके मॅम, आणि ज्या महिलांना प्रेग्नन्सी ठेवायची आहे, ज्या महिला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत आहेत, तर त्यांनी वॅक्सिन घ्यायला हवं की नको? त्यांनी अवश्य वॅक्सिन घ्यायला हवं आहे, कारण आता खूपशे इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट मुळे असल्यामुळे पेशंट येतात की आम्ही ट्रीटमेंट चालू करू का, वॅक्सिन घेऊ का पहिले, किंवा कोणाला जेव्हा लग्न झालेलं आहे आणि त्यांना प्लॅन करायचंय ते विचारतात की वॅक्सिन घेऊ का. तर अवश्य वॅक्सिन घ्या. सपोज तुम्ही आता वॅक्सिन घेतलं आणि त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात तुमच्या लक्षात आलं की तुम्ही प्रेग्नंट आहात, तर त्यावेळेस सेकंड वॅक्सिन, सेकंड डोस तुम्ही होल्ड करू शकता. फर्स्ट वॅक्सिनेशन घेतल्यानंतर कितीतरी प्रमाणात तुम्हाला इम्युनिटी येते आणि त्याचा फायदा होतो. त्यामुळे फर्स्ट वॅक्सिन घ्यायला डिले करू नका बिलकुल. आणि दुसऱ्या वॅक्सिनच्या अगोदर जर प्रेग्नन्सी असेल तर डेफिनेटली तुम्ही त्यावेळेला थांबा. पण वॅक्सिनेशन प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर थांबू नका. वॅक्सिनेशन शुड बी टेकन. सगळ्यांनी घ्यायला हवं वॅक्सिनेशन. ग्रेट मॅम. खूप सारे प्रश्न आज आले, खूप सारे प्रश्न येत आहेत आणि आलेलेही आहेत यापूर्वी सुद्धा. सो ज्या मुलींना PCOD किंवा ओव्हरीज वरती सिस्ट असते, सो अशा प्रॉब्लेम्स असणाऱ्या मुलींनी, महिलांनी वॅक्सिन घ्यायला हवी की नको? ऑफकोर्स घ्यायला पाहिजे. सर्वांनी वॅक्सिन घेतलं पाहिजे. PCOD असो नसो, एनी इवन यू हॅव अ डायबिटीज, यू हॅव अदर प्रॉब्लेम्स विथ हायपरटेन्शन, ऑल ऍक्च्युली यू पीपल आर अ हाय रिस्क ग्रुप. सो डेफिनेटली यू मस्ट टेक दिस वॅक्सिन. वॅक्सिनला या कोणत्याही कारणाने डिले करणं योग्य नाही. ओके मॅम, ज्या महिला आई झालेल्या आहेत आणि ज्या आपल्या बाळाला ब्रेस्ट फीडिंग करतात, तर त्या महिलांनी वॅक्सिन घेणं योग्य आहे का? हो, आता ना न्यू गाईडलाईन प्रमाणे इव्हन ब्रेस्ट फीडिंग ऑल्सो हॅज नो कॉन्ट्राइंडिकेशन. किंवा ब्रेस्ट फीडिंग मध्ये तुम्ही थांबवाच असं कुठेही ठामपणे नाही सांगितलेले. पण कुठेही आपल्याला गाईडलाईन मध्ये ठामपणे घ्या असंही नाही सांगत, कारण
तुम्ही ब्रेस्टफीडिंग पहिल्या 1 महिन्यातलं आहे, तुमच्या पहिल्या 3 महिन्यातलं बाळाचं आहे, किंवा 3 ते 6 महिन्यातलं आहे, किंवा 6 ते वर्षभराचं आहे, ह्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये बाळाची इम्युनिटी वेगवेगळी असते. ओके. त्यामुळे कदाचित इनिशियल फेज मध्ये जर असाल तुम्ही ब्रेस्टफीडिंगच्या एकदम इनिशियल फेज मध्ये, तर तुम्ही वॅक्सिनेशन न घेतलेलं आता बरं, कारण आपल्याला क्लिअर कट गाईडलाईन किंवा आपल्याला रिसर्च मध्ये माहिती नाही की ते बाळापर्यंत किती जाईल आणि बाळाच्या इम्युनिटीशी त्याचं कसं इंटरॅक्शन होईल. त्यामुळे प्रोबॅबली जर 6 मंथ होऊन गेलेले असतील तुम्हाला ब्रेस्टफीडिंग करत असाल आणि 6 मंथ, तर प्रोबॅबली यू आर सेफ, यू कॅन गो अहेड विथ द वॅक्सिनेशन. पण पहिल्या 6 महिन्यामध्ये अजून गाईडलाईन क्लिअर नाही आहेत, त्यामुळे तिथे तुम्ही थांबलात तर योग्य राहील असा. ओके मॅम, आता एक मेसेज आलेला आहे की मॅम मी 6 मंथ प्रेग्नेंट आहे, तर मग मी वॅक्सिन घ्यायला पाहिजे का? नको घ्यायला. आता 6 मंथ प्रेग्नन्सी मध्ये वॅक्सिन नको घ्यायला, पण त्यांनी डेफिनेटली स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण सेकंड वेव्ह मध्ये आता तुम्ही पाहिलं असेल, आता जस्ट रिसर्च मुळे आता जस्टच आलेलं आहे की सेकंड वेव्ह मध्ये प्रेग्नंट पेशंटला जोरात हार्डली इट इज हिटिंग द कोरोना व्हायरस इन्फेक्शन इफ ऍट ऑल दे इंटरॅक्ट, म्हणून त्यांना वॅक्सिन हा प्रकार तर नाही घेता येणार, पण त्यांनी त्या इन्फेक्शन पासून जितकं आपल्याला वाचवता येईल स्वतःला तसं वाचवलं पाहिजे. मास्क लावणे, बाहेर न जाणे, प्रत्येक वेळेला सॅनिटायझेशन करणे किंवा हँड वॉश करणे, प्रत्येक गोष्टीचा त्यांनी काळजी घेतली पाहिजे, पण वॅक्सिनेशन त्यांनी नाही घेतलं पाहिजे. ओके ओके. आणि मॅम बऱ्याच जणी आहेत ज्यांना दुसरेही काही गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात, सो त्यांची जर मेडिकल ट्रीटमेंट चालू असेल तर तेव्हा मग लस घेणं योग्य आहे का? हो, त्यांनी वॅक्सिन घ्यावं, त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही, दुसरं कुठलंही नाही. फक्त प्रेग्नन्सी मध्ये वॅक्सिनेशनला थोडा निर्बंध आहे सध्या, पण प्रोबॅबली आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कळेल की तेही आपण ओपन होऊ. ओके ओके मॅम, बऱ्याच जणांच्या बाबतीत हा एक प्रश्न असतो. अजून एक असतं की सपोज बाय चान्स यू आर 6 मंथ प्रेग्नंट अँड इफ यू स्टार्ट सिम्पटम्स लाईक कॉफ आहे, फीवर आहे तुम्हाला, लॉस ऑफ स्मेल आहे, किंवा व्हेरी व्हेरी टिपिकल नाऊ अ डेज इट्स नॉट लॉस ऑफ म्हणजे स्मेल जातो असं नाही, पण तेव्हा तेव्हा खूप लिथार्जी वाटतं, एकदमच वीक झाल्यासारखं वाटतं आणि ते विदाउट एनी रिझन वीक वाटतं, अशा पेशंटनी डेफिनेटली आपली कोविड टेस्ट करून घ्यावी, त्यांचे मेडिसिन घेऊन शी विल ऍटलिस्ट तिन्ही दुसऱ्याला तरी ते पसरवायला नको व्हावं म्हणून तिची काळजी घेतली जाईल. तर जर असे सिम्टम असेल तर तुम्ही टेस्ट करून घ्या, पण वॅक्सिनेशन नाही घ्यायचं. ओके ओके मॅम, डिलिव्हरी झाल्यानंतर किती दिवसांनी वॅक्सिन घ्यायला पाहिजे? दॅट 6 मंथ ऍटलिस्ट युअर ब्रेस्ट फीडिंग, बिकॉज डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही 6 महिने तरी ब्रेस्ट फीडिंग, बाळाची इम्युनिटी अजून पूर्ण डेव्हलप झालेली नसते, पण बाळाला इम्युन सिस्टीम जी असते ती पूर्ण डेव्हलप न झालेली असताना आपण वॅक्सिन घेणं कितपत बाळासाठी योग्य आहे हे अजून आपल्याला निदर्शनात नाही आलेलं, तर हे सगळ्यांनाच नवीन आहे. प्रत्येकच डॉक्टर सुद्धा तसेच त्याच स्टेज मध्ये आहेत, फक्त नवीन नवीन इव्हिडन्स येतात तसं तसं सांगतात, तर पहिले 6 महिने तरी डेफिनेटली नको. ओके ओके मॅम, इथे पुन्हा एक प्रश्न आलाय की मी 9 महिन्स प्रेग्नेंट आहे, तर मग मी घ्यायला पाहिजे का? नको, नाही घ्यायचं. ओके, नाही घ्यायचं. मगाशी कोणीतरी पुन्हा प्रश्न आलाय की ब्रेस्ट फीडिंग और प्रेग्नेंट वुमेन लस घेऊ शकतात का, त्याचं उत्तर मॅमने मगाशी दिलेलं आहे, नाही सांगितलेलं आहे त्यांनी गाईडलाईन्स प्रमाणे. आणि कुणीतरी आता म्हटलं आहे मॅम की मी 1 महिना झाला कोरोना पॉझिटिव्ह होऊन, तर मग मी आता लस घ्यायला पाहिजे का? हो, 30 डेज नंतर तुम्ही वॅक्सिनेशन घ्यायचं. इव्हन इफ युअर पॉझिटिव्ह, सपोज यू आर कोविड पॉझिटिव्ह अँड यू बीन ट्रीटेड अँड यू आर ऑल राईट नाऊ, तुम्ही चांगले आहात आता, आणि अशा वेळेला तुम्ही तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात कोविडच्या, तर अँटीबॉडीज झाल्या म्हणून तुम्ही बिंदासपणे बसून ठीक आहे आता मला नाही घेतलं तरी चालेल असं नाही करायचं, कारण कोविडचे जे वेगवेगळे व्हेरियंट आहेत ते म्युटेशन्स होतात वेगवेगळे, त्याचं म्युटेशन म्हणजे त्याचे टेस्ट साईजेस जे काय असतात ना म्युटेशन, वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतात, त्यामुळे यू शुड डेफिनेटली टेक द वॅक्सिनेशन. ओके ओके मॅम, ऍक्च्युअली 30 डेजनी वॅक्सिनेशन घ्यायचं 1 मंथ. ओके ओके मॅम, कोविशिल्ड आणि कोवॅक्स मध्ये काय फरक आहे? काहीही फरक नाही, दोन्ही चांगले वॅक्सिन आहेत, प्लीज गो अहेड, बोथ द वॅक्सिन आर सेफ इफेक्टिव्ह, इक्वली इफेक्टिव्ह आहेत आपले दोन्हीही वॅक्सिन, सो प्लीज टेक. इनिशियली वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्हाला थोडस फीवरिश फिलिंग येणार,
रॅशेस असते, थोडंसं माइल्ड होतं, म्हणजे बॉडी पेन वगैरे होतं, पण तुम्ही क्रोसिन घेऊ शकता किंवा गॉमिक्लम वगैरे घेऊ शकता. पण त्याच्यासाठी घाबरण्याचं काही कारण नाही, वॅक्सिनचे काहीही साईड इफेक्ट नाही. आम्ही हजारोनी वॅक्सिन्स दिलेले आहेत आता हॉस्पिटलमध्ये, कोणीही आतापर्यंत अँटीवर्ड इफेक्टनी आलेलं नाही आहे, त्यामुळे वॅक्सिनेशन डेफिनेटली सेफ आहे. त्याचं इफेक्टिव्हनेस आपल्याला खूप माहिती नाही आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली अंडरस्टँडिंग ज्या रिसर्च मधून असं आहे की आपल्याला ते 70-80% कव्हर करतो. तर 20% असं होऊ शकतं की दुसरा म्युटंट आल्यानंतर तुम्हाला ते कोविड वॅक्सिनेशन कोविड इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे तसं तुम्ही खूप निगेटिव्ह न जाता वॅक्सिन घ्या, कारण त्याचं कव्हरेज आणि त्याची सिव्हिरिटी खूप कमी होते. मॅम, ऍक्च्युली या संदर्भातच एक मागच्या आठवड्यात किंवा त्यामागच्या आठवड्यात न्यूजपेपरमध्येच मी वाचलं होतं की नाशिकच्या इथे एका रिसर्च टीमनी जेव्हा काही लोकांवरती त्याचं हे केलं, सर्व्हे केला, तर लक्षात आलं की 150 पेशंट्स होते, तर 150 लोकांवरती त्यांनी वॅक्सिनेशनचा डोस झाला होता, आणि त्यानंतर त्यापैकी 125 आय गेस लोक जे आहेत तर ते व्यवस्थित होते. 5 लोक हे त्यांना आधीचा डिसीज असल्यामुळे थोडे सिरियस होते, पण पुन्हा जेव्हा कोरोना होतो तेव्हा त्याचा इफेक्ट हा खूप कमी प्रमाणात होतो, म्हणजे त्याचा त्रास त्यांना झाला नाही. व्हेरी राईट, ऍब्सोल्युटली राईट आहे, बिलकुल कमी होतो, कारण तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये त्या अँटीबॉडी तयार होतात, दे नो हाऊ टू फाईट विथ दॅट व्हायरस. किंवा व्हायरस ज्या वेळेला तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतो त्यावेळेला तो रिप्लिकेशन करतो, म्हणजे खूप त्याच्या प्रमाणामध्ये त्याचं डबलिंग ट्रिपलिंग असं होतं, खूप व्हायरसेस होतात, त्याचं प्रमाण खूप अटोक्यात येतं, इतकं फास्ट होऊ शकत नाही स्प्रेड. त्यामुळे आपल्याला वेळ मिळतो की ट्रीटमेंट देण्यासाठी, किंवा आपल्याला वेळ मिळतो त्याच्याबरोबर इम्युनिटी वाढवून फाईट करण्यासाठी. सो तो डेफिनेटली सिव्हिरिटी कमी होते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येकाने जर वॅक्सिन घेतलं तरच आपल्याला हर्ड इम्युनिटी होणार आहे. हर्ड इम्युनिटी म्हणजे कुठेही जर आपटला तरी त्याला ते तिथून त्या अँटीबॉडीज मुळे ही हॅज टू गो बॅक दॅट व्हायरस, सो इट इज कॉल हर्ड इम्युनिटी. त्यामुळे प्रत्येकाने वॅक्सिन घेणं अत्यंत महत्वाचं आहे. स्पेशली तुमच्या घरामध्ये आता समजा एकाने घेतलं आणि दोन लोकांनी नाही घेतलं आणि तिसऱ्याने घेतलं असं नाही घालतं, सर्वांनी जर वॅक्सिन घेतलं तरच त्याची हर्ड इम्युनिटी येते, अँड देन ओनली यू कॅन फाईट विथ दिस व्हायरस. ओके, इथे ग्रेट सागर विचारतोय की विच वॅक्सिन इज बेटर, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मॅमने मगाशीच दिलंय की दोन्ही वॅक्सिन हे योग्यच आहे, चांगलेच आहे, तुम्ही घेऊ शकतात. पुन्हा कुणीतरी एक मेसेज इथे मला विचारला आहे की एका आर्टिकलमध्ये त्यांनी वाचलं होतं, त्यामध्ये दिलंय की प्रेग्नंट महिला सुद्धा वॅक्सिन घेऊ शकतात, सो त्या घेऊ नाही शकत, त्या बाबतीतचं उत्तर मॅमने काही वेळापूर्वी दिलंय. युएस गाईडलाईन मध्ये आहे. ओके, पण आपण अजून इंडियन गाईडलाईन्स मध्ये, कारण आपण मॅक्सिमम प्रोड्युसर आहोत वॅक्सिनचे, त्यामुळे आपल्या इथे जास्त स्टडीज झालेले, तरीही गव्हर्नमेंट इंडियन गव्हर्नमेंट अजून त्याला अलाउ नाही करत, याचा अर्थ आपण वी हॅव टू बी केअरफुल. ओके ओके मॅम, इथे एक प्रश्न आलेला आहे की जे कोणी केमोथेरपी घेत असतील एखादे पेशंट, तर मग त्यांनी वॅक्सिन घ्यायला पाहिजे का? किमोथेरपीमध्ये वॅक्सिन डिफिकल्ट आहे देणं, कारण किमोथेरपीमध्ये तुम्हाला इम्युनो सप्रेशन झालेलं असतं, म्हणजे तुमची बॉडी प्रतिकार शक्ती तुमच्या बॉडीची खूप कमी केलेली असते किमोथेरपीमध्ये, कारण तुमचे ते कॅन्सर सेल्स वाढू नयेत किंवा त्याची पुढे हे होऊ नये, वाढ होऊ नये म्हणून. तर अशा वेळेला तुम्हाला वॅक्सिनचा परिणाम खूप नाही चांगला होणार, त्यामुळे किमोथेरपी चालू असेल तर वॅक्सिन अवॉइड करण्याचं गाईडलाईन मध्ये सांगितलेलं. ओके मॅम, डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीने वॅक्सिन घेतलं तर चालेल का? डेफिनेटली घ्यायला पाहिजे, घेतलंच पाहिजे त्यांनी, बिकॉज त्यांना कोमॉर्बिडिटी आहे, त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप फास्ट आहे, म्हणजे इन्फेक्शन कुठलंही लवकर होऊ शकतं डायबिटीस लोकांना, मग त्यांनी पहिलेच त्यांची जर अँटीबॉडीज तयार होऊन प्रोटेक्शन केलं तर देन दॅट इज ऑलवेज बेटर. ग्रेट. एक प्रश्न अजून आलेला आहे की माझी आई मेंटली चॅलेंज आहे, तर त्यांना वॅक्सिन दिलं तर चालेल का, कारण त्यांचं मेडिसिन ऑलरेडी चालू आहे? हो, त्यांना वॅक्सिन दिलं तर चालेल. ओके मॅम, वॅक्सिन घेतल्यानंतर काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? फक्त तुम्हाला थोडासा मायल्जिया होतो किंवा हेडेक होऊ शकतं, थोडासा फिवरिश फिलिंग येऊ शकतं, त्याला घाबरून जायचं काय कारण नाही, म्हणजे लोकांना तेव्हा तेव्हा वाटतं मला आता कोविडच झाला का,
बिकॉज मी वैक्सीन घेतलं आणि कोविड झाला मला, असं नाही होत. बिकॉज दिस इज लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन आहे, त्यामुळे त्यांनी नाही होत तुम्हाला. तर त्यावेळेला तुम्ही डोलो किंवा क्लोस्टीन असे टॅबलेट घेऊन 2 दिवस काढले, तुम्ही थोडेसे रेस्ट घेतली की यु विल बी ऑल राईट. ओके ओके मॅम, ऍक्च्युली ज्या ज्या लोकांनी अजून एक प्रश्न असतो मला माहिती नाही तिथे आला असेल, एखाद्याने पहिला डोस कोविशिल्ड घेतला असेल तर दुसरा डोस कोवॅक्सिन घेऊ का असं विचारतात, किंवा चेंज ऑफ वॅक्सिन केलं तर चालेल का? तर प्लीज तसं करू नका. द सेम वॅक्सिन यू शुड टेक, इफ यू आर टेकिंग कोविशिल्ड दुसऱ्या वेळेला पण कोविशिल्डच घेतलं पाहिजे. बिकॉज त्याची त्याप्रमाणे त्यांनी ते स्ट्रेन तयार केलेले असतात. तर तुम्हाला कुठेही मिळेल त्यावेळेला तुम्ही 30 डेज किंवा 45 डेज किंवा 60 डेज मध्ये जरी घेतलं सेकंड वॅक्सिनेशन तरी चालतं, बट ट्राय टू सी दॅट यू टेक द सेम वॅक्सिनेशन ऍज यू आर टेकन द फर्स्ट टाइम. ओके ओके, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चनचं उत्तर तुम्ही घरात दिलं मॅम. हा प्रश्न नव्हता आला आणि हा थॉट येतो काही जणांच्या मनामध्ये. आणि आता प्रश्न सारखे पेशंट येतात ना की आता कोवॅक्सिन अवेलेबल नाहीये डॉक्टर, मग कोविशिल्ड तरी घेऊन टाकू का? तर मी म्हणते नको, थांबा तुम्ही, तुम्हाला मिळेल कारण गव्हर्नमेंटनी खूप मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन निर्मिती केलेली आहे, आपल्याला सगळ्यांना ते मिळणार आहे आणि प्रत्येकाला ते ओपन होणार आहे, त्यामुळे सगळ्यांना वॅक्सिन मिळेल. गडबड न करता तेच वॅक्सिन घ्या जे पहिल्या वेळी घेतलं. ओके ओके मॅम, अजून एक प्रश्न इथे मला दिसतोय की त्यांची आई ही 65+ आहे आणि हॅव स्लाइटली मोर WBC काउंट, सो शी कॅन टेक वॅक्सिन? ऑफकोर्स शी कॅन टेक वॅक्सिन बिकॉज WBC काउंट हायर आहे, म्हणजे त्यांना प्रोबॅबली इन्फेक्शन आहे. स्लाइट इन्फेक्शन असेल, मे बी युरिन इन्फेक्शन किंवा सिम्पल URTI असं काही असू शकेल, पण इफ शी डझंट हॅव द कोविड सिम्पटम्स, प्रॉपर कोविड सिम्पटम्स नसतील किंवा त्यांचा RT-PCR निगेटिव्ह असेल, RT-PCR म्हणजे ते कोविडची टेस्ट असते, ती जर निगेटिव्ह असेल त्यांची तर त्यांनी डेफिनेटली वॅक्सिन घ्यावं. पण जर पॉझिटिव्ह असेल तर शी शुड होल्ड ऑन, कारण शी इज डेव्हलपिंग हर ओन अँटीबॉडीज. तर वन्स शी डेव्हलप फुल्ली ओन अँटीबॉडीज, 1 मंथनी त्यांनी वॅक्सिन घ्यावं. ओके मॅम, जो प्रेग्नंट महिलांकडनं सतत विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणतात की प्रेग्नंट असल्यानंतर का घेऊ नये असं त्यांनी म्हटलंय. बिकॉज आपली बेसिकली प्रेग्नन्सी मध्ये आपण प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, कारण ज्या वेळेला प्रेग्नन्सी वाढत असते, बाळ वाढत असते, त्यावेळेला तुम्ही त्याला फाईट करण्यात काही पॉईंट नसतो. म्हणजे त्यात प्रेग्नन्सी जो तर ऍक्सेप्ट ना, तुमची बॉडीने त्याला ऍक्सेप्ट केली पाहिजे, म्हणून तुमची प्रतिकार शक्ती ऑलरेडी कमी झालेली आहे. जसं आम्ही किमोथेरपीला सांगतो की तुमची प्रतिकार शक्ती कमी असताना तुम्ही वॅक्सिन नाही घ्यायचं, तसंच प्रेग्नन्सी मध्ये पण आहे. पण आपल्याला अजूनही ठाऊक नाहीये की हे वॅक्सिन घेतल्यानंतर त्याचा किती इफेक्टिव्हनेस तुम्हाला आणि बाळाला होईल याचा नक्की स्टडी झालेला नाही आहे. आणि असा स्टडी करणं खूप डिफिकल्ट पण असतो, कारण प्रेग्नंट पेशंटला तुम्ही स्टडी करायला स्टडी म्हणजे पार्टिसिपंट करणं खूप डिफिकल्ट असतं, म्हणून ते आपल्याला क्लिअर नाहीये. पण थोड्या दिवसात आपल्याला ते कळेल की यु नो आपण प्रेग्नन्सी मध्ये ते घेऊ शकू की नाही, पण त्या कारणामुळे आपल्याला ते होल्ड ऑन केलेले सध्या. ओके प्रियाचा क्वेश्चन आहे की मॅम, माझ्या आईला आताच 15 दिवस झाले कम्प्लीट झाले आहेत कोरोना होऊन, तर त्यांनी वॅक्सिन घेतलं तर चालेल का? नको, अजून 15 दिवस ती शांतपणाने थांबू दे. ओके, आणि 1 महिना झाला आहे, त्यांनी आता घाबरण्याचं काही कारण नाही, कारण त्यांना ऑलरेडी अँटीबॉडीज तयार झालेले आहेत बॉडीमध्ये. ओके, त्यामुळे शी शुड वेट फॉर अनदर 15-20 डेज अँड देन शी गोज अँड टेक्स द वॅक्सिन. ओके ओके, असंख्य प्रश्न मला इथे विचारले जात आहेत मॅम. त्याचबरोबर खरं तर 45 नंतरच्या महिलांना तर वॅक्सिनेशन आधीच सांगितलेलं आहे, पण ज्या स्त्रिया मेनोपॉजच्या दिशेने असतील तर त्यांच्या बाबतीत काय सांगाल? ऑफकोर्स त्यांनी यायला हवंय, इव्हन मेनोपॉजल म्हणजे 60+ किंवा 55+ आहे, नाही म्हणजे ड्युरिंग लाईक म्हणजे बऱ्याच जणांना त्रास होत असतो त्यावेळेस. नाही 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 नाही, देर इज नो रिझन टू होल्ड फॉर मेनोपॉजल लेडी ऍट ऑल. ओके मॅम, माझ्या अँझायटीच्या टॅबलेट सुरू आहेत तर वॅक्सिन घेतलं तर चालेल का? हो चालेल, त्याला काही नाही होत, नॉर्मल आहे. ओके, जर बाळ होण्यासाठी काही ट्रीटमेंट चालू असेल तर वॅक्सिन घेतलं पाहिजे का? हा, दॅट इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट चालू असेल त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांची सल्ला घ्या तुमच्या, की तुमची ट्रीटमेंट मध्ये
काय पॉसिबिलिटी आहे तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याची, किती फास्ट, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल तुमचं एक 8 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट येणार असेल प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह, म्हणजे तुम्ही सपोज IUI केलेलं आहे आणि तुम्हाला 15 दिवसात कळणार आहे की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही, तेव्हा यू होल्ड ऑन. पण सपोज तुम्ही सुरुवात केलेली आहे ट्रीटमेंटला, सुरुवात केलेली आहे, इमिडिएटली बिकॉज यू आर गोइंग टू गेट दॅट प्रेग्नन्सी येस ऑर नो आफ्टर मंथ टाइम, एक महिन्याने तुम्हाला कळणार आहे ना, तोपर्यंत तुमचा एक महिना कालावधी होऊन जातो त्या व्हॅक्सिनचा, त्यामुळे त्याचा काहीही वाईट परिणाम होत नाही, त्यामुळे इमिडिएटली इन्स्टंट यू कॅन टेक द व्हॅक्सिन. ओके, सपोज तुम्ही आता एम्ब्रियो ट्रान्सफर केला, IVF करता आणि तुमचे एग्स बाहेर काढलेले आहेत आणि फर्टिलायझेशन झाले आणि तुम्हाला एम्ब्रियो ट्रान्सफर करायचं आहे 5 दिवसांनी, तुमचं एम्ब्रियो ट्रान्सफर आहे, त्यावेळेला मात्र डेफिनेटली व्हॅक्सिन घेऊ नका इमिजिएटली, कारण 4-5 दिवसातच तुम्हाला यू मे बिकम प्रेग्नेंट इन 15 डेज टाइम, कारण तुम्ही एम्ब्रियो ऍक्च्युली ट्रान्सफर करणार आहात. त्यावेळेला आम्ही सांगतो पेशंटला की आता तुम्ही नका व्हॅक्सिन घेऊ, लेट्स वेट फॉर द रिझल्ट अँड देन विल डिसाइड काय. ओके मॅम, अजून एक क्वेश्चन आहे की 2 डोस घेतल्यानंतर बेबीचा प्लान करायला हरकत आहे का, म्हणजे करावं का आणि किती दिवसांनी, किती दिवसांनी, क्वेश्चन इज लाईक 2 डोस घेतल्यानंतर इमिडिएटली प्लान करू शकता, तुम्हाला साधारण 15-20 डेज मध्ये तुमच्या अँटीबॉडीज तयार होतात, पहिला व्हॅक्सिन घेऊन दुसरा झाल्यानंतर तर तू यू आर ऍब्सोल्युटली रेडी विदिन 8-10 डेज टाइम, सो यू कॅन इमिजिएटली स्टार्ट युअर ट्रीटमेंट. ओके, कारण ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला 1 महिना लागतो प्रेग्नन्सी, त्यामुळे तोपर्यंत तुमची परफेक्ट बॉडी तयार झालेली असते अँटीबॉडी. ओके मॅम, व्हॅक्सिन घेतल्यानंतर वीकनेस येतो तर व्हॅक्सिन घेण्यापूर्वी आपण कोणत्या पौष्टिक आहार घ्यायला पाहिजे? नाही, एक अगोदर पौष्टिक आहाराबद्दल तर काही नसतं, चांगला पौष्टिक आधार घेत आहार घेत असून सुद्धा तुम्हाला त्यावेळेला थोडासा मायल दिया, तुमचं पॉझिटिव्ह अॅटिट्यूड खूप महत्वाचं याच्यामध्ये. वेन यू टेक द व्हॅक्सिन डोंट गो विथ द निगेटिव्ह अॅटिट्यूड अँड नो डोंट गेट स्ट्रेस्ड अप अननेसेसरी, इफ यू गो फ्रेशली लाईक हाऊ आपण लहान मुलांना स्मॉलपॉक्स व्हॅक्सिनेशन किंवा कितीतरी व्हॅक्सिनेशन इम्युनायझेशन करतो आपण, त्यावेळेला पण बाळांना ट्रिपल वगैरे जे आपण त्यांना फेवरिश होतो, पण आपण आता आपल्याला ठाऊक आहे की त्यांनी प्रोटेक्शन मिळतं म्हणणार आपण घेत होतो, जसं पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी जा, तुम्ही तसं पण हेल्दीच आहात, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला अँड यू विल गेट द प्रोटेक्शन. ओके, सो गो विथ अ पॉझिटिव्ह अॅटिट्यूड अँड स्ट्रेस फ्री जा, दॅट इज इम्पॉर्टंट. मॅम, इकडे कोमलचा क्वेश्चन आहे पण आय गेस याचं उत्तर नाही असेल, की माझी डिलिव्हरी होऊन झाली आहे आणि माय बेबी इज नाऊ 1 मंथ ओल्ड, तर मग मी व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे का, तर आय गेस ती ब्रेस्ट फीडिंग करेल त्यामुळे नाही, है ना? शी कॅन वेट. ओके, सो कोमल तुला वेट करावं लागेल आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर काही वेळापूर्वीच मॅमने दिलेलं आहे. ओके, डायबेटिक पेशंट साठी सुद्धा, फॉर डायबेटिक पेशंट इज इट नेसेसरी टू टेस्ट अँड टेक वॅक्सिनेशन, इज शुगर लेवल इज फाईन? नो, नॉट नेसेसरी, शुगर लेवल शुड बी फाईन ऍट ऑल टाइम, यू नीड नॉट टू वेट फॉर युअर शुगर लेवल चांगलीच हवी, चांगली हवी आणि चांगली असेल असं धरूनच आपण ते वॅक्सिनेशन देतो, पण यू आर बीन व्हेरी फ्रँक डायबेटिक अँड यू आर बीन नॉट टेकिंग एनी ट्रीटमेंट अँड युअर ब्लड शुगर लेवल इज समथिंग लाईक 500, दॅट्स नॉट करेक्ट, बिकॉज वॅक्सिनेशन अननेसेसरी विल इंटरॅक्ट विथ यू, सो गेट इट ब्लड शुगर लेवल कंट्रोल्ड अँड देन टेक द वॅक्सिन. ओके मॅम, इथे एक असं हरिणियाचं ऑपरेशन झालं आहे तर त्यांनी व्हॅक्सिन घेतलं तर चालेल का? चालतं. ओके, मिनिमम अँड मॅक्झिमम डेज फॉर सेकंड डोस आफ्टर 1 डोस, दॅट इज नाउ 6 वीक्स, 1 मंथ टू 6 वीक्स, 4 वीक्स टू 6 वीक्स इज द टाइम गॅप बिटवीन फर्स्ट वॅक्सिनेशन अँड द सेकंड वॅक्सिनेशन. ओके ओके, माय हजबंड इज टेकिंग इकोस्प्रिन मेडिसिन 150 mg, डज ही नीड्स टू टेक वॅक्सिनेशन? येस, दॅट इज नथिंग टू डू विथ हिज इकोस्प्रिन, इकोस्प्रिन विल कंटिन्यू अँड ही विल टेक द वॅक्सिनेशन. ओके, पुन्हा तेच क्वेश्चन काही रिपीट होतात की कोरोना रिकव्हरी नंतर किती दिवसांनी व्हॅक्सिन घेऊ शकतो, प्लीज रिप्लाय. मॅम, आय गेस 28 डेज, राईट? हो, आपण बोललेलो. मॅम, पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस मध्ये 45 दिवसांचं अंतर का ठेवलं आहे? बिकॉज इट टेक्स टाइम फॉर युअर अँटीबॉडीज टू डेव्हलप, सो ते डेव्हलप झाल्यानंतर ते बूस्ट होतं,
म्हणून ते सेकंड डोसला तेवढा वेळ दिलेला आहे माझा. ओके ज्या ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या मॉम्सचे क्वेश्चन येत आहेत, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम मगाच्याच म्हणजे काही वेळापूर्वी दिलेलं आहे. आपण पुन्हा सोनाली आपण पुन्हा एक काही दिवसांनी पुन्हा एकदा आपण लाईव्ह करू, त्यावेळेला मी हे ब्रेस्ट फीडिंग आणि प्रेग्नन्सी बद्दलचे अत्यंत क्लिअर उत्तर देऊ शकेन, कारण इट इज इन द पाईपलाईन राईट नाव टू फॉर्म द गाईडलाईन. वी आर ऍक्च्युली वर्किंग ऑन दॅट, माय फेडरेशन इज ऑल्सो वर्किंग ऑन दॅट. आपल्याला थोडे दिवस आम्हाला द्या, मे बी अनदर 8 days 10 days टाइम वी विल कम बॅक अगेन अबाउट द प्रेग्नंट पेशंट अँड द ब्रेस्ट फीडिंग पेशंट, एक्झॅक्टली विच मंथ यू कॅन टेक द वॅक्सिनेशन आणि ब्रेस्ट फीडिंग मध्ये वेन एक्झॅक्टली हाऊ ओल्ड शुड बी युअर बेबी देन यू कॅन टेक द वॅक्सिन. ओके मॅम, काही शेवटचे क्वेश्चन घेऊयात आपण, की कोविड होऊन 14 दिवस झाले आहेत पण आता थोडं चेस्ट मध्ये पेन होतं, तर त्यावर काही उपाय आहे का? चेस्ट पेन हॅज नथिंग टू डू विथ युअर कोविड. चेस्ट पेन ला काहीच नसतं, फक्त ब्रेथलेसनेस बहुत इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्हाला ब्रीदिंगला त्रास होत असेल आणि तुमचं काय स्टेटस होतं, म्हणजे पहिल्या वेळेस कोविड झाल्यानंतर तुमचा स्कोर काय होता, तुमचं HRCTचा स्कोर काय होता, तुमचं लंग्स किती इन्फेक्ट झालेलं होतं, कारण डेफिनेटली ज्या वेळेला कोविड होतो तुम्हाला त्यावेळेला लंग्सला अफेक्ट करतो आणि लंग्स मध्ये फायब्रॉसिस होतं, जिथे जिथे ते अफेक्ट झालेलं असतं किंवा जिथे जिथे ते थ्रोम्बोसिस झालेलं असतं तिथे ते लंग्सला फायब्रोसिस होतो, त्यामुळे तुमचा लंग्स तितक्याच चांगल्या प्रमाणात तसाच अगदी वर्क करेल इमिजिएटली असं नाहीये, त्यामुळे तुम्हाला खूप छान ब्रीदिंग एक्सरसाइजेस शिकवलेले असतात, सांगितलेले असतात, त्यांनी ते दिलेलं असतं, ते पल्मोनरी वॉल तुमचा तो फुगवायचं वगैरे, ते एक्सरसाइज खूप चांगले करायला पाहिजे तुम्ही आणि त्याच्यामुळे तुमचे लंग्सचे एक्सपान्शन खूप चांगलं होईल. ओके त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे, ती ते महत्वाचं आहे. चेस्ट पेन त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही, चेस्ट पेन इज रिलेटेड टू युअर मसल्स ओव्हर देअर ऑर हार्ट, नॉट विथ द लंग्स. ओके ऍक्च्युली पुन्हा एक प्रश्न रिपीट होतोय मॅमनी, आता त्याचं उत्तर सांगितलंय की ब्रेस्ट फीडिंग आणि वॅक्सिनेशन, तर कुणीतरी विचारलंय की ब्रेस्ट फीडिंग वरती वॅक्सिनेशनचा काय परिणाम होतो, खरं तर मॅमनी अवॉइडच केलेलं आहे की तुम्ही जर प्रेग्नेंट असाल आणि जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करत असाल तर सध्या वॅक्सिन न घेतलेलंच योग्य आहे. आणि मॅम मला एक सांगा की तुम्ही आतापर्यंत अनेकांना वॅक्सिन दिलेलं आहे आणि आपणही बघतोय, म्हणजे माझ्याही फॅमिलीमध्ये माझ्या मदर इन लॉ यांनी वॅक्सिन घेतलंय, त्यानंतर त्यांना 2 दिवस थोडा ताप होता आणि पूर्ण बॉडी पेन होतं पण नंतर ते कमी झालं आणि स्लाइटली जिथे आपण वॅक्सिन घेतो त्या ठिकाणी थोडीशी गाठ आल्यासारखं होतं. सो हे कॉमन सिम्टम्स आहेत, राईट? कॉमन आहे बिकॉज व्हॉट हॅपन्स इट इज सबक्युटेनियस, इट डझंट गो डिरेक्टली इन साइड, सो इट रिमेन्स देअर, इट हॅज टू बी डिपॉझिटेड देअर अँड दॅट्स हाऊ इट गेट्स ऍब्सॉर्ब्ड इन द बॉडी. सो इट इज गोइंग टू बी लिटल बिट ऑफ यु नो थिकनेस ओव्हर देअर, जर जाड झाल्यासारखं किंवा तिथे दुखतं, रेड होतं थोडस, दॅट्स कॉमन, दॅट इज नॉर्मल. ओके मॅम, वन मोर क्वेश्चन, की मी मार्च महिन्यात 28 वॅक्सिन घेतलं आणि मला 7 एप्रिलला समजलं की मी प्रेग्नंट आहे, तर त्याचा बाळावरती काही परिणाम तर होणार नाही ना? नाही होणार, डोंट वरी अबाउट दॅट नाऊ, इफ इट इज हॅपन इट्स ओके, ओनली द थिंग यू गो टू अ गायनेकोलॉजिस्ट अँड गेट युअर टेस्ट डन प्रॉपरली. सगळ्या टेस्ट आता पण उलट तरी नाही जाऊ शकत ना, वॅक्सिन शरीरातून काढू नाही शकत, पण त्याच्यासाठी अबॉर्शन बिलकुल नको करू, डेफिनेटली नको. ओके ज्यांना ज्यांना अजून काही प्रश्न विचारायचे वाटतात त्यांनी नक्कीच मला DM करू शकतात, तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. त्याचबरोबर डॉक्टर भारती मॅमचं इंस्टाग्राम हँडल सुद्धा मी इथे मेन्शन करते लाईव्ह झाल्यानंतर, सो तुम्ही त्यांना देखील विचारू शकतात प्रश्न. मॅमचा नंबर मला काही जण विचारतायत पण मॅम आय डोंट नो की नंबर शेअर करायचा आहे का, कारण की तुम्ही 9822043112 दे कॅन टेक्स्ट मी, नो प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सांगाल, 9822043112. ओके ओके मॅम, इथे एक प्रश्न येतोय की वॅक्सिनचे काही साईड इफेक्ट आहेत का? नाही, नो साईड इफेक्ट, ओनली इट इज इफेक्टिव्हनेस किती असेल ह्याच्याबद्दल थोडीशी आपल्याला अजूनही शंका आहे, कारण आपल्याला तो कोरोना व्हायरसच कम्प्लिटली नवीन आहे आणि तो व्हेरी स्मार्ट आणि खूप जोरात म्युटेशन बदलतो, तो म्युटंट खूप होतात, त्यामुळे आपण सगळेच जण म्हणजे थोडेसे भांबावलेले आहोत त्या सगळ्या बाबतीत, आणि खूप फास्ट तो म्हणजे पेशंटचे
कंडिशन डिटोरिएट करतो कधी कधी, त्यामुळे थोडस थांबवलंय आपण, पण तसं बाकीचं काही साईड इफेक्ट नाही. ओके, सो एखाद्या व्यक्तीला जर हायपरटेन्शन शुगर वगैरे असेल तरी सुद्धा ते वॅक्सिन घेऊ शकतात, राईट? हो, घेऊ शकतात, घेऊ इनफॅक्ट आणि घ्यायचं. ग्रेट. सो एकच सांगेल की कुणीतरी मगाशी विचारलं होतं की वॅक्सिनेशन साठी रजिस्टर कुठे करायचं, तर कोविन ऍप वरती तुम्ही रजिस्टर करू शकतात आणि आजपासून 18 वर्षापुढील सर्वांसाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. सो मेक शुअर की तुम्ही पण करा, मी पण करणार आहे. पण एकाच कुटुंबामध्ये जर दोन जण असेल तर एकाच वेळेस नका करू, म्हणजे एखाद्याची तब्येत बरी नसेल तर दुसरे जण सपोर्ट करायला पाहिजे, नाही तर दोघंही आजारी असेल तर सॉलिड परिस्थिती खराब होते. तर मॅम थँक्यू सो मच की तुम्ही इतकी चांगली इन्फॉर्मेशन आमच्यासोबत शेअर केली. थँक्यू. आणि इन्स्टा लाईव्ह वरती येण्याचा प्रयत्न छान होता. आय लव्ह यू, आय लव्ह यू. थँक यू मॅम, थँक्स अ लॉट फॉर युअर सपोर्ट. आणि मला माहिती आता ऍक्च्युली तुमची ड्युटीची वेळ आहे. रेडिओ एफएम फॉर दिस वंडरफुल अपॉर्च्युनिटी. थँक्यू, थँक्यू मॅम, थँक्यू. चलो बाय. सो गाईज, डॉक्टर भारती मॅम आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. बरेच आपले डाऊट्स होते ते पण क्लिअर झालेत. सो तुमच्या आसपास तुमचे फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स जे असतील त्यांना जर काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेअर करा. जी माहिती तुम्हाला मिळाली आहे ती इतरांपर्यंत पोहोचवा. पॅनिक मोडवरती जाऊ नका, शांत राहा. विल पॉवर सगळ्यांनी वाढवली पाहिजे, बिकॉज सगळ्या परिस्थितीवरती तोच एक खूप स्ट्रॉंग उपाय आहे. आणि प्रॉपर डॉक्टरांचं ऐका, मेडिकेशन घ्या आणि सुरक्षित राहा, घरी राहा. आता पुन्हा एकदा लॉकडाऊन एक्सटेंड होतो का काय ते माहिती नाही आहे. सध्या कॅबिनेटवरती मिटिंगवरती मीटिंग सुरू आहेत, पण तुमची आणि माझी मीटिंग ही अशीच इथनं लाईव्ह होत राहील. जी महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तेव्हा मी लाईव्ह येईल. काळजी घ्या, सुरक्षित राहा. आय लव्ह यू ऑल, टेक केअर. आणि जे जे जॉईन झाले त्यांना थँक्यू, कारण मगाचपासून 3 वेळेस लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला होता आणि शेवटी मॅमचं आणि आपलं कम्युनिकेशन अशा पद्धतीने झालंय. ऑल राईट, बाय.